हॅलो फ्रेंड्स आज आपण मुळ्यापासून एक मस्त चविष्ट आणि हेल्दी अशी रेसिपी बनवतो आहे त्यासाठी इथे मी हा मुळा स्वच्छ धुवून याची थोडीशी साल काढून घेतली आहे हा मुळा आपल्याला किसून घ्यायचा आहे हा सगळा मुळा मी इथे किसून घेतलेला आहे आता यातलं आपल्याला पाणी पिळून काढायचं आहे जेवढं त्यातलं निघेल तेवढं सगळं पाणी हे अशा पद्धतीने पिळून काढून घ्यायचं आहे या सगळ्या मुळ्यामधलं मी इथे पाणी काढून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला बारीक कट केलेला कांदा घालायचा आहे बारीक कट केलेली कोथिंबीर घालायची आहे चवीपुरतं मीठ अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा गरम मसाला पाव छोटा चमचा हळद घालायची आहे अर्धा चमचा आलं लसूण मिरचीची पेस्ट घालायची आहे तीन चमचे बेसन आणि एक चमचा तांदळाचं पीठ घालून हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे हे मिक्स करत असताना एकदम हलक्या हाताने मिक्स करायचं आहे आणि यामध्ये पाणी अजिबात घालायचं नाही हे मिक्स केल्यानंतर हातावरती याचे आपल्याला छोटे छोटे अशा पद्धतीने कटलेट बनवून घ्यायचे आहेत हे कटलेट जास्ती जाड बनवायचे नाहीत थोडेसे चपटे आणि पातळ असे बनवून घ्यायचे आहेत आता इथे एका पॅनमध्ये आपल्याला दोन ते तीन चमचे तेल गरम करून घ्यायचं आहे यामध्ये हे कटलेट घालायचे आहेत आणि मीडियम हीटवरती दोन्ही बाजूने मस्त खरपूस असे हे फ्राय करून घ्यायचे आहेत हे कटलेट आपण चपटे आणि थोडेसे पातळ बनवल्यामुळे कमीत कमी तेलामध्ये हे लवकर फ्राय होतात कटलेट बनवताना सुरुवातीला सगळे बनवून न ठेवता एक एक बनवून मग या तेलामध्ये घालायचे आहेत हे आता दोन्ही बाजूनी मस्त खरपूस असे भाजले गेलेत असे हे मस्त अप्रतिम चवीचे चटपटीत आणि हेल्दी असे मुळ्याचे कटलेट तयार आहेत तुम्ही देखील हे नक्की बनवून बघा आणि तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा चला तर मग परत भेटू अशाच एका मस्त आणि नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद